श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। स्वामींच्या नामस्मरणाने आज श्रावणी पहिला सोमवार आहे, खूपच शुभ दिवस आहे। तर आजच्या दिवसाला सुरुवात करूया। सर्वांनी महादेवाचा अभिषेक केला असेल, कुणी करत असेल, आज दिवसभर नामस्मरण करा। शिवलीलामृताचा किमान 11वा अध्याय किंवा रोज 2 अध्याय नक्की वाचा। आजच्या विषयाकडे वळूया। पुन्हा एकदा आली आहे मी तुमच्या भेटीसाठी एका नवीन व्हिडिओसोबत आणि एका नवीन विषयासोबत। नजर उतरवणे, नजर लागणे, बाधा होणे किंवा अचानकपणे कुठल्याही गोष्टीचा त्रास होणे, रडू येणे, असे अनेक प्रकार स्त्रियांनाच काय तर हल्ली पुरुषांनाही होत असतात। आपली लाईफस्टाईल ही धकाधकीची झालेली आहे। पटकन कर्ज आपल्याला कोणत्याही गोष्टीचं मिळतं, आपण ते घेतो आणि मग ते फेडताना खूप पटकन मिळाल्यामुळे आपल्याला ते बरे वाटते आणि फेडताना त्याचा त्रास होतो। असे अनेक टेन्शन, जास्तीत जास्त माणूस हल्ली कर्जामध्ये असल्यामुळे टेन्शनमध्ये आहे, कारण सध्याच्या काळामध्ये कर्जाशिवाय आपल्याकडे पर्यायही नाही। आपली सगळी आवक बंद आहे आणि आपण त्या मार्गाला जातो आणि त्यानंतर हळूहळू डिप्रेशनमध्ये जातो। तर या सगळ्यावर आपल्याला घरगुती छोटे छोटे उपाय करून आपल्याला इथून बाहेर पडायचं आहे, चांगलं जीवन जगायचं आहे, सामान्य जीवन जगायचं आहे। आपल्याला झोप शांत लागली पाहिजे, भले थोडंसं घरात काही कमी पडू दे, पण आपल्याला मानसिक शांतता ही अतिशय लाख मोलाची आहे। आपली आजी, आपली पणजी, लहानपणापासून आपली आई आपल्या डोक्यावरून मोहरी उतरवून टाकते। खडे मीठ, मोहरी, मिरची हे त्यांचे प्रयोग सतत त्या धडपडत असतात। भले आत्ताच्या लोकांचा, नवीन मुलांचा ह्यावर अजिबात विश्वास नाही आहे, पण आई काही ते केल्याशिवाय सोडत नाही। आणि हो, यामध्ये तथ्य देखील आहे। जशी काळी मोहरी आपण दृष्टीसाठी वापरतो, तशीच एक पिवळी मोहरी बाजारात मिळते। त्याचे अनेक फायदे आहेत की मी सांगायला गेले तर मला वाटते दिवस कमी पडेल आणि त्याचे उपाय संपणार नाहीत, असे हे उपाय आहेत। तर काळ्या मोहरीप्रमाणेच आपल्याकडे पिवळी मोहरी मिळते आणि त्या पिवळ्या मोहरीचा वापर आपल्याला कशाप्रकारे करायचा आहे आज आपण तेच बघणार आहोत। पिवळ्या मोहरीचा सगळ्यात पहिला आणि चमत्कारिक उपाय मी तुम्हाला सांगते, जो आम्ही स्वतःही करतो, की पिवळी मोहरी मुठीत घ्यायची। पिवळी मोहरी कुठं मिळेल तर धार्मिक दुकानांमध्ये, धार्मिक पुस्तकांची दुकानं किंवा पूजेचं सामान, या ठिकाणी तुम्हाला पिवळी मोहरी सहज आणि स्वस्त उपलब्ध आहे। तर पिवळी मोहरी मुठीमध्ये घ्यायची आणि घराच्या कानाकोपऱ्यातनं सगळीकडे फिरवायची, जप करायचा आपल्या इष्टदेवाचा, अर्थातच श्री स्वामी समर्थांचा। हां, तुम्ही जर गणपतीला मानत असाल, दुर्गा मातेला मानत असाल, तुमचा इष्टदेव कुणी वेगळे असतील तर तुम्ही तो जप करू शकता। आता माझं म्हणाल तर श्री स्वामी समर्थ हाच जप माझ्या तोंडामध्ये असतो। मग ही पिवळी मोहरी हातामध्ये मुठीमध्ये घ्यायची आणि घरभर श्री स्वामी समर्थ हा जप आपल्याला 11 वेळा होईपर्यंत घरात फिरायचा आहे आणि नंतर ही मोहरी आपल्याला रस्त्यावर टाकायची आहे, अशा ठिकाणी टाकायची आहे जी गाडीखाली पायांखाली येऊन ती आपोआपच फुटेल। आणि जसं जसं ही फुटेल किंवा जसं जसं तुम्ही हा उपाय करत राहाल, अगदी रोज करा, म्हणजे ह्याला कुठलंही बंधन नाही आहे वेळेचं, काय खाऊन करावं, नॉनव्हेज तुम्ही खाताय का, ह्याच्याशी ह्याचा काहीही संबंध नाही आहे। अगदी रोज हे काम तुम्ही करू शकता। फक्त थोडीशी मोहरी घ्यायची आहे, घरभर फिरवायची आहे आणि रस्त्यावर टाकून द्यायची आहे। तुम्ही चमत्कार बघाल की तुमच्यावरचे नजरदोष, तुमच्यावरची संकटे कशाप्रकारे दूर होतील ते। दुसरा उपाय आहे पॉझिटिव्ह चेंजेस जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये आणायचे असतील। दुकान असेल तुमचं, कार्यालय असेल, ऑफिस असेल किंवा कोणतंही एक तुमचं स्थळ असेल, भले तुमचं स्वतःचं ऑफिस असू दे किंवा कुणाचं ऑफिस असू दे, त्यामध्ये हा उपाय तुम्ही नक्की करा। तुमच्या दुकानावरची, घरावरची, तुमच्यावरची वाईट नजर निघून जाईल। तुम्हाला काय करायचं आहे, 5 लिंबू घ्यायचे आहेत, 5 लिंबू आणि 1 मुठ्ठी मिरे आणि 1 मुठ मोहरी घ्यायची आहे। हे तुम्हाला दुकानात ठेवून टाकायचं आहे। रविवारी तुम्हाला हे दुकानात, कार्यालयात, जिथं तुम्ही असाल तिथे ठेवायचं आहे। सोमवारी गेल्यानंतर या 5 लिंबाचे 4-4 भाग करायचे आहेत आणि ही मोहरी आणि मिरे हे जे सामान आहे सगळं ते घेऊन तुम्हाला एखाद्या सुनसान, म्हणजे जिथं जास्त कुणी नसतं, अशा ठिकाणी छोटासा खड्डा करून त्यामध्ये हे गाडून टाकायचं आहे। हे गाडल्यापासूनच, म्हणजे ही जी नजर आहे ती गाडल्यापासूनच तुमच्यावरची नजर पूर्ण उतरेल। हा कुठलीही अंधश्रद्धा नाही, हा शास्त्रीय आणि तांत्रिक उपाय आहे। हा केल्यानं जादुई प्रयोग तुमच्या आयुष्यामध्ये घडतील आणि तुमचं आयुष्य सुधारलं ना, 50% जरी सुधारलं तरी माझ्यासारखा आनंद खरंच कुणाला होणार नाही। म्हणून मी तुम्हाला हे उपाय सांगते, माझे ठेवणीतले उपाय आहेत, पण मला हे तुमच्याबरोबर शेअर करावेसे वाटले म्हणून मी करते। समस्या पूर्ण जातील, मात्र तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, मी जसं सांगते जेव्हा सांगते
तसंच तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. वार बदलला तर चालेल का, वेळ बदलली तर चालेल का, हे साहित्य नाही आहे ह्याच्याऐवजी हे चालेल का, असं नाही मैत्रिणींनो. जे तोडगे असतात त्याला अचूक वेळ आणि अचूक सामान या दोन्ही गोष्टी आपल्याला लागतात. त्यामुळे तुम्ही ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड करू नका. अगदी स्वस्तात मस्त असं सामान आहे आणि त्यानं तुमच्या आयुष्याचं कल्याण होणार आहे. आता एक मंत्र सांगते मी तुम्हाला. मोहरी घ्यायची आहे पिवळी आणि थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि हवनकुंड किंवा कढईमध्ये शेणकूट कापूर हे सगळं घालून चांगला जाळ करायचा आहे. आणि तुमच्याशी जी व्यक्ती बोलत नाही आहे पण ती व्यक्ती तुम्हाला आयुष्यात हवी आहे, भले बायकोवर नवरा रुसून गेलेला असू दे, नवऱ्यावर बायको, तुमचा भाऊ बहीण, असं कोणतंही नातं जे तुम्हाला चांगल्यासाठी जपायचं आहे, कुणाच्याही वाईटासाठी हे करायचं नाही तर कुणाच्याही चांगल्यासाठी हे करायचं आहे. जर रुसून गेलेली व्यक्ती किंवा नाते तोडायला लागणारी व्यक्ती तुमच्याशी बोलू इच्छित असेल, तुम्हाला जर तिच्याशी बोलण्याची इच्छा असेल आणि या नातेसंबंधातून काहीतरी चांगले घडणार असेल तर मोहरी आणि मीठ घ्यायची आणि त्याचं नाव घ्यायचं आणि रेग्युलर 7 दिवस तुम्हाला जमेल त्या वेळेत सकाळी किंवा संध्याकाळी हवनकुंडामध्ये म्हणजे जाळामध्ये एक एक चिमूट असं मीठ आणि मोहरी टाकत राहायची आणि त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. आता समजा त्या व्यक्तीचं नाव असेल आकाश, तर मीठ आणि मोहरी घेऊन आकाश आकाश एवढंच तुम्हाला किती वेळा करायचं आहे, 7 दिवस करायचं आहे. ती मीठ मोहरी मुठमुठभर असेल ती संपेपर्यंत. चमत्कार बघा, 7 दिवसात त्या व्यक्तीची तुमच्याबद्दल काहीतरी बातमी येईल किंवा ती व्यक्ती तुमच्याशी बोलण्याचा स्वतःहून काही ना काहीतरी प्रयत्न करेल. हे करून बघा आणि मला नक्की सांगा. त्यानंतर आजारपण. आजारपण ही अशी गोष्ट आहे ना की घराला एकदा चिकटली तर ती कधीच लवकर दूर होत नाही. आजारपण दूर व्हावं असं वाटत असेल, औषधही काम करत नसेल तर तुम्हाला मी आत्ता एक उपाय सांगते. मोहरीच्या तेलाचा दिवा, मोहरीचं तेल मिळतं त्या मोहरीच्या तेलाचा दिवा, त्यात मोहरी टाकायची, थोडीशी मोहरी टाकायची आणि स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जपाची 108 वेळा आपल्याला एक माळ जप करायचा आहे. असे तुम्हाला ओळीनं 40 दिवस करायचं आहे. पिरियड्स आले 36 दिवस 26 दिवस झाले की गॅप घेऊन पुढं करा, फक्त 40 दिवस पूर्ण करा. श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे. मोहरीच्या तेलाच्या दिव्यामध्ये पेटत्या दिव्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आहे आणि तुम्हाला हा जप करायचा आहे. 40 दिवसात तुम्ही फरक बघा. नक्की तुमच्या घरातले आजारपण जी कोणी व्यक्ती आहे त्या आजारपणामध्ये थोडा थोडा तुम्हाला फरक दिसू लागेल. आता घरातले कलह, काही वेळेस बोलायला बसलेली माणसं भांडून उठतात, असं प्रत्येक घरात होतं. कुणीही घर यातून चुकलेलं नाही की सहज गप्पा मारता मारता विषय विकोपाला जातात. विषय विकोपाला गेले की वाद होतात, वादातून मानसिक त्रास होतो, मानसिक त्रासातून अर्थातच घरातले वातावरण बिघडते. या सगळ्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, थोडीशी मोहरी, पिवळी मोहरी. मी हे जे सगळे उपाय सांगते ते फक्त पिवळ्या मोहरीचे सांगते. थोडीशी मोहरी, त्यामध्ये गूळ, हळद, चंदन, शिलाजीत, नागरमोथा हे सर्व घेऊन ह्याचेही तुम्हाला हवन करायचे आहे. हवनचा अर्थ पेटत्या अग्नीमध्ये तुम्हाला या सगळ्या वस्तू टाकायच्या आहेत. किती टाकायचं ते तुमच्यावर आहे. छोटं छोटं टाका, थोडं थोडं टाका, जास्त वाया जाईल, जास्त पैसे खर्च होतील, असा उपायाला कुठलेही पैसे घालवू नका. साहित्य पुन्हा ऐका. मोहरी, गूळ, हळद, चंदन, शिलाजीत, नागरमोथा हे सगळे तुम्हाला हवन सामग्रीमध्ये घालायचं आहे. हा प्रत्येक उपाय कधीपर्यंत करायचा, तर ज्याला मी 7 दिवस 40 दिवस सांगितले आहे ते उपाय तेवढेच दिवस कंप्लीट झाले पाहिजेत आणि ज्याला मी असा काही दिवस सांगितले नाही आहेत ते उपाय तुम्हाला काहीतरी तुमच्या आयुष्यात फरक पडेपर्यंत करायचा आहे. पिवळी मोहरी ही जादूमय मोहरी आहे. तुम्हाला ह्याचे असे अनेक उपाय मी सांगेन, एक एक करून बघा. 6 उपाय सांगितले असतील तर एक तर तुम्हाला ह्यातला नक्की जमेल, तुमच्या परिस्थितीनुसार तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जो कुठला एक उपाय ह्यातला जमेल तो अवश्य करून बघा आणि नक्की मला फरक सांगा. तुमच्या सर्वांच्या आयुष्यातली संकटे दूर होऊ देत, तुमच्या घरात कुणी आजारी असेल तर ते नक्की बरे होऊ देत, लवकरात लवकर बरे होऊ दे. कुणाच्या कोर्टाच्या अडचणी असतात, कुणाच्या पैशाच्या अडचणी असतात, कुणाच्या आजारपणाच्या असतात, कुणाच्या विषयी असतात, त्या सगळ्या सगळ्या दूर होऊ दे. हीच आज सोमवार श्रावणी सोमवारी शंकराच्या चरणी माझी सगळ्यांसाठी इच्छा. निरोप घेते. दुसऱ्या चॅनेललाही माझ्या नक्की सबस्क्राईब करा. त्याचे नाव आहे मराठी हाऊसवाईफ. त्यावेळी तुम्हाला इतर विषयांवर व्हिडिओ ऐकायला मिळतील. निरोप घेते इथेच मी आणि पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत आणि एका नवीन विषयासोबत. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्याशिवाय कृपया कुठे पुढे जाऊ नका ही प्रेमळ विनंती. नमस्कार.